महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या पेसा अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये पेसा कायद्यानुसार पेसा क्षेत्रातील तासिका तत्वावरील शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती आदिवासी समाजाचीच असायला पाहिजे असा कायदा पारित केलेला आहे। राज्यातील 1000 पेक्षा अधिक आश्रमशाळांमध्ये भरतीबद्दल विचारले असता पेसा क्षेत्रात कायद्यानुसार भरती झालेली नाही, कारण आदिवासी समाजात अनुभवी शिक्षक नसल्यामुळे ओपन कॅटेगरीतून भरती केल्याचे उत्तर आदिवासी विकास विभागाने माहितीच्या अधिकारा अंतर्गत दिले आहे। आदिवासी समाजात खरंच शिक्षक उपलब्ध नाहीत का? असेल तर आपल्या हक्काच्या लढाईसाठी आवाज का उठवत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। याबाबत BTP द्वारे आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांनी यावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्यापही याच्यावर कार्यवाही झालेली नाही। मी KT गावित भारतीय ट्रायबल पार्टीचा जिल्हा अध्यक्ष, आदिवासी विकास विभागाचा गजब कारभार आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं असा प्रकार झालेला आहे। शासकीय आश्रमशाळेत जे रोजंदारीवर शिक्षक लावलेले आहे या संदर्भात मी आदिवासी विकास विभागाकडे माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागणी केली आणि हे शिक्षक जे भरती केलेले आहेत, नियुक्ती केले तासिका तत्वावर, हे पेसा अंतर्गत नियुक्ती केले किंवा कसे काय? तर आदिवासी विकास विभागाने मला अशी माहिती दिली की महाराष्ट्रातील जेवढ्या शाळा आहेत आश्रमशाळा, या आश्रमशाळेत हजारो तासिका तत्वावर ज्या शिक्षकांच्या ज्या भरती केलेल्या आहेत त्या भरती पेसा अंतर्गत केलेल्या नसून आम्ही हे ओपन कॅटेगरीच्या शिक्षकांची भरती केलेली आहे। कारण की आदिवासी विद्यार्थी जे आहेत, आदिवासी शिक्षक पदवीधर आजपर्यंत मिळालेले नाहीत। आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे, परंतु योग्य शिक्षक आणि अनुभवी शिक्षक आदिवासींमध्ये नसल्यामुळे आम्ही ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांची तासिका तत्वावर निवड केलेली आहे असा नवीन जवाई शोध आदिवासी विकास विभागाने लावलेला आहे। याचं मला फार खंत वाटते, कारण गेल्या वर्षी आम्ही 15 दिवस आंदोलन हे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार इथे केलं होतं आणि त्याच्यात ही पण एक मागणी होती की जेवढ्या आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळेत पेसा अंतर्गत भरती करण्यात यावं आणि तशा प्रकारचं आश्वासन माननीय आदिवासी विकास मंत्री KC पाडवी साहेब यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही तशा प्रकारची नियुक्ती या विद्यार्थ्यांची करू असं। तर जे तासिका तत्वावर आहेत आदिवासी विद्यार्थी त्यांनाच आम्ही लावू असं पण आश्वासन दिलं होतं, परंतु माहितीच्या अधिकारात हे एक गजब कारभार समोर आलेला आहे, ही एक फार मोठी खंत आहे। मी महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की खरोखरच DEd BEd आणि BSc BEd झालेले विद्यार्थी आदिवासी नाहीत का? जर यांना आवश्यकता असेल तर माझ्याशी संपर्क करावा, अन्यथा जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आदिवासी आश्रमशाळेत नियुक्ती झालेल्या आहेत हेच मागच्या 10 वर्षापासून पाहतो आहे। ते आदिवासी विकास विभागाने भरतीचा विषय केला, जाहिरात काढली की हे न्यायालयात जातात आणि स्टे मिळवून ते प्रकरण तसंच पेंडिंग ठेवतात आणि वर्षानुवर्षे ओपन कॅटेगरीचे उमेदवारच त्या ठिकाणी नियुक्ती मिळवतात आणि तेच नोकरीवर आहेत। ही एक फार मोठी शोकांतिका बाब आहे आणि भविष्यात या विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीच मिळणार नाही, म्हणून मी हे आवाहन करतो। सेवा जोहर, जय आदिवासी।